नमस्कार तर आज आपण एकदम खमंग खुसखुशीत अशी कोथिंबीर वडी रेसिपी पाहणार आहोत तर इथे ह्या वड्या तुम्ही पाहू शकता अगदी कुरकुरीत आणि खमंग झालेले आहेत आणि बनवायला तर त्याहीपेक्षा एकदम सोपी आहे घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये आपण ही वडी बनवणार आहोत संपूर्ण रेसिपी पहा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर इथे तुम्ही पाहिलाच असाल वडी एकदम खमंग आणि खुसखुशीत झालेली आहेत तर आता वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथे मी एक जोडी कोथिंबीर स्वच्छ निवडून पाण्याने स्वच्छ अशी धुवून बारीक चिरून घेतलेली आहे कोथिंबीर धुतल्यानंतरनं पाणी पूर्णपणे नेथळून घ्या कोथिंबीर एकदम कोरडी असली पाहिजे म्हणजे ती काळी पडणार नाही चिरल्यानंतरनं आणि इथे मी दोन चमचा तांदळाचं पीठ घातलेलं आहे जो आपला नाश्त्याचा चमचा असतो त्या चमच्यानी दोन चमचा तांदळाचं पीठ घालायचं आहे एक इंच आल्याचा तुकडा किसून घालायचं एक चमचा गरम मसाला घातलेला आहे पाव चमचा हळद आणि एक मोठा चमचा मसाला तिखट घालायचा म्हणजेच नाश्त्याचा चमचा आणि अर्धा चमचा ओवा हातावरती चोळून घालायचं आणि दोन चमचा तीळ घालून घेतलाय मी थंडीच्या दिवसामध्ये तिळ हा आवर्जून खाल्ला जातो आणि वडीला खुसखुशीतपणा आणि टेस्टसुद्धा छान येतो तिळामुळे तर दोन चमचा मी तिळ घालून घेतलं तर हे आपण टाकलेला मसाला आणि कोथिंबीर चांगली मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने चोळून मी कोथिंबीर आणि मसाला पूर्ण मिक्स करून घेतला आहे हे पाहू शकता तुम्ही तर आता मी, मी पाऊण वाटी ज्या वाटीने आपण कोथिंबीर मोजून घेतली त्याच वाटीने पाऊण वाटी बेसन घालायचं आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आणि चांगलं मिक्स करून घेऊयात आणि थोडं थोडं पाणी घालून हे आपल्याला पीठ भिजवून आहे तर मला हे पीठ भिजवायला अर्धा ग्लास पाणी लागलेलं आहे एवढंच पाणी घालून मी हे पीठ मळून घेतलंय अशा पद्धतीने गोळा बनवून घ्यायचा जास्त पातळ बनवायचं नाही आणि जास्त घट्टही बनवायचं नाही तरी चमचाभर तेल टाकायचं म्हणजे चिकट असल्यामुळे तेल टाकून चांगलं असं एकजीव करून घ्यायचंय तर हा पाहू शकता छान असा मी गोळा तयार करून घेतलाय मी वडीमध्ये तांदळाचं पीठ वापरलेलं आहे जर तुमच्याजवळ तांदळाचं पीठ नसल तर तुम्ही दोन चमचा रवा घालून मिश्रण बनवून घेऊ शकता तर इथं हा गोळा घेतलेला आहे मी पोळपाटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि ह्या गोळ्याचे चार भाग केलेला आहे आता त्यातला एक गोळा घ्यायचा आणि पाटावरती अशा पद्धतीने थापून घ्यायचं आहे जास्त पातळ थापायचं नाही हाताने फक्त हलकंसं थापून घ्यायचं आहे तळहातापेक्षाही छोटा आहे हा पाहू शकता आणि अशा पद्धतीने रोल करून घ्यायचं आणि अगदी हलक्या हाताने दाबून हे आपल्याला गोळा असं लांबट बनवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मी अशा पद्धतीने बनवून घेत आहे तर असं केल्याने वड्यांना आतमधून लेयर्स येईल आणि भाजताना खमंग अशी आणि कुरकुरीत वडी आपली बनवून निघेल जर तुम्हाला असं बनवायचं नसेल तर तुम्ही साधा आपला एक गोळा घ्यायचा आणि त्याला सरळ असं लांबट रोल करून घ्यायचं थन्न थापता आणि ते उकडून घेतलं तरीही चालेल तरी ते मी दुसरंसुद्धा बनवून दाखवत आहे अशा पद्धतीने मी हे सुद्धा बनवून घेतलं तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे छान असे रोल होत आहेत जर तेलाने होत नसेल तर थोडंसं बेसनपीठ टाकायचं सुक्कं अगदी थोडंसं टाकायचं जास्त टाकल्यावर रोल होणार नाही आणि बेसनपीठ लावूनसुद्धा मी बनवून दाखवलेलं आहे तर एवढ्या पिठामध्ये चार रोल झालेले आहेत पाहू शकता तुम्ही आणि रोल हे पातळच बनवायचे जाड बनवायचे आहेत जाड जर पिठाचा गोळा बनवला तर ते वाफायसाठी वेळ लागेल त्यामुळे थोडं पातळच बनवून घ्यायचं तर इथे मी चाळणीला थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे आणि ह्या पिठाचा गोळा चाळणीमध्ये ठेवून घेऊयात थोडं थोडं अंतर ठेवून हे ठेवून घ्यायचंय आणि इथे दुसरीकडे मी पाणी उकळायला ठेवलंय आधीच तर उकळत्या पाण्यावरती आपल्याला हे रोल्स ठेवायचे आहेत आणि सुरुवातीला पाच मिनिटे गॅस फुलच ठेवायचं आणि नंतरनं मंद आचेवरती वीस मिनिटे आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आणि हे वीस मिनिटा तुम्ही पाहू शकता किती फुगलेली आहेत एकदम मस्त असे फुगून शिजलेले आहेत एकदम परफेक्ट असे झालेले आहेत चिरसुद्धा पडलेली नाही आहे पिठाला कुठेच तर आता वड्या पाडून घेऊया चाकूला थोडंसं तेल लावायचं म्हणजे कापताना पीठ चाकूला लागणार नाही आणि वड्या कापायला सोपं जाईल तर एकदम पातळ अशी वडी कापून घेत आहे मी तुम्ही पाहू शकता आणि रोलच्या आतमध्ये लेयर्स पाहू शकता तुम्ही त्यासाठी मी रोल्स बनवून शिजवून मग वड्या कापून घेतलेल्या आहेत पाहू शकता अगदी परफेक्ट अशी वडी झालेली आहे पीठसुद्धा असं गळून पडत नाही आहे कधी कधी असा पिठाळ अशी वडी होते तर इथे तुम्ही वड्या पाडताना पाहताच अगदी परफेक्ट अशी वडी निघते एक का, का गासुन -गासुन। तर एकदम पातळ कापून घ्या जाड ठेवू नका पातळ कापल्याने खमंग आणि खुसखुशीत होईल आणि कापताना अशा पद्धतीने कापायचे आहेत वडे जसं मी असं चाकू आपण लाकूड कसं कापतो घासून घासून तशा पद्धतीने घासून घासून ही वडी कापायची म्हणजे एकदाच तुम्ही जर असं पटकन कापला तर ते तुटायची शक्यता असते त्यासाठी अशा पद्धतीने कापून घ्या आणि पाहू शकता एक सुद्धा असं चुरा झालेली नाही आहे कुठेच तरी ते वड्या कापताना मी दुसरीकडे तेल गरम करायला ठेवलेलं तेल चांगलं कडकडीत कर गरम करून ह्या वड्या तेलामध्ये तळून घ्यायचे दोन ते तीन मिनिटे खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचं आणि हे जे आपण शिजवून घेतलेले रोल्स आहेत ते तुम्ही अगदी चार हो ते पाच दिवसापर्यंत फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि हवं त्यावेळेस फ्रीजमधून काढून वड्या कापून तळून घेऊ शकता तर इथे मी दोनच रोल वड्या बनवून घेतलेल्या आहेत आणि दोन रोल फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत आपण हे मुलांना सकाळी स्नॅक्स म्हणून डब्यालाही देऊ शकतो आणि मी इथे तळून घेतलेले आहे पाहू शकता तुम्ही किती खमंग झालेले आहेत जर तुम्हाला तेलामध्ये तळायचं नसेल तर तुम्ही तव्यावरही एक दोन चमचा तेल घालून शॅलो फ्राय करून घेऊ शकता किंवा उकडून घेतलेल्या वड्या तेलामध्ये न तळता असेच सुद्धा आपण खाऊ शकतो खूप टेस्टी अशी लागतात